सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। जय मल्हार फेम देवदत्त नागे एका गोष्टीपासून दूर राहणेच पसंत करतो, ही गोष्ट कोणती आहे ते आपण पाहूया। जय मल्हार मालिकेमुळे देवदत्त नागेला प्रचंड लोकप्रियता मिळाली। या मालिकेत त्याने साकारलेली खंडोबाची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली। या मालिकेत काम करण्याआधी देवदत्तने देवयानी, बाजीराव मस्तानी, काला या तस्मे नमः, महादेव यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते, पण खंडोबा या व्यक्तिरेखेमुळे देवदत्तच्या करिअरला एक वेगळे वळण मिळाले। त्याला या मालिकेमुळे इतकी लोकप्रियता मिळाली आहे की अनेक वेळा लोक त्याला खंडोबा समजून त्याच्या पायाही पडतात। या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला। आता छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर देवदत्त मोठ्या पडद्याकडे वळला आहे। त्याच्या दोन चित्रपटांचे सध्या चित्रीकरण सुरू असून वेलकम टू पट्टाया आणि चेंबूर नाका या दोन चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारणार आहे। विशेष म्हणजे चेंबूर नाका या चित्रपटाची निर्मिती देखील देवदत्तनेच केली आहे। या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी तो खूपच उत्सुक आहे। देवदत्त गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे, पण त्याने नेहमीच एका गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवले आहे। त्याने त्याच्या आयुष्यात कधीच दारू प्यायली नाही की सिगारेट ओढली नाही। दारू सिगारेट या व्यसनांच्या अधीन जाऊ नका असे तो नेहमीच त्यांच्या फॅन्सला सांगत असतो। देवदत्त त्याच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहे। तो कितीही कामात वेगळा असला तरी जिमला जाणे चुकवत नाही। देवदत्तचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव कांचन आहे, तर त्याच्या मुलाचे नाव निहार आहे। देवदत्तला बाईकचे प्रचंड वेड आहे। त्याच्याकडे महागड्या गाड्या असून त्याच्या एका बाईकची किंमत तर 10 लाखाहून देखील जास्त आहे। देवदत्त हा खूपच चांगला चित्रकार असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे। तो स्केच खूप छान काढतो। त्याने काढलेले अनेक स्केच त्याने त्याच्या फेसबुकच्या अकाउंटवर शेअर केले आहेत। देवदत्त हा प्रेक्षकांचा लाडका असल्याने त्याच्या आगामी चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत।